नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत. तर बाजारभावाला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर सर्वात प्रथम लासलगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 878 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होते 4000 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर होते 8000 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू होते 6651 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 510 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होते 4500 व जास्तीत जास्त दर होते 6085 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर होते ते होते 5960 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची बाजार समिती अकोला बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 98 क्विंटलची आणि येथे कमीत कमी जो दर होता तो होता 4100 रुपये व जास्तीत जास्त दर होता 6050 रुपये आणि सर्वसाधारण जो दर होता तो चालू होता 5500 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची बाजार समिती वाशिम बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 900 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होता 5000 रुपये प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर होता 6400 रुपये प्रति क्विंटल व येथे सर्वसाधारण जो दर चालू होता तो होता 6000 रुपये प्रति क्विंटल. आणि त्यानंतरची बाजार समिती जर बघितली तर जालना बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 91 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होते 3541 रुपये व जास्तीत जास्त दर होते 5600 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते होते 4825 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर परतूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 3 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होता 4625 व जास्तीत जास्त दर होता 5750 आणि येथे सर्वसाधारण जो दर होता तो होता 4625 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची बाजार समिती नागपूर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 341 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होते 4600 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर होते 6500 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जे दर होते ते होते 6025 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतरची बाजार समिती बीड बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 2 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होते 3500 रुपये व जास्तीत जास्त दर होते 6190 रुपये प्रति क्विंटल आणि बीड बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर चालू होते ते होते 4845 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर जळगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 27 क्विंटलची आणि येथे कमीत कमी जे दर होते ते होते 5300 रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर होते 5800 रुपये प्रति क्विंटल आणि जळगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जे दर होते ते चालू होते 5325 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर अहमदनगर बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 249 क्विंटलची आणि येथे कमीत कमी दर होता 5035 रुपये व जास्तीत जास्त दर होता 6250 रुपये आणि सर्वसाधारण जो दर होता तो होता 5642 रुपये प्रति क्विंटल. आणि त्यानंतर धुळे बाजार समितीमध्ये आवक आलेली होती 34 क्विंटलची आणि येथे जे दर चालू होते ते होते 4441 रुपये प्रति क्विंटल. व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.